नेवासा तालुक्यातल्या देवगड फाटा खडका फाटा दरम्यान बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झालेत. जखमी झालेल्या 3 प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यामधील 2 प्रवाशांना नगर तर एकाला औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलंय. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या बसमध्ये एकूण 46 प्रवासी प्रवास करत होते. मेहकर आगाराची ही बस क्रमांक MH40Y5346 बस पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. जखमींमध्ये औरंगाबाद येथील 45 वर्षीय जाकीर शेख, हादगाव येथील 65 वर्षीय मारुती शेकरे, पळसखेड येथील 70 वर्षीय भगवान भुतेकर आदींचा समावेश आहे. याचबरोबर 40 वर्षीय मंदा अशोका चांगडे, मेहकर येथील संजय दिगंबर जोशी, पळसखेड येथील 60 वर्षीय सावित्रीबाई भगवान भुतेकर, 32 वर्षीय प्रकाश भीमराव शिंदे, शशिकला नलगे, विश्वास सुर्वे, त्रिंबक बडे, प्रल्हाद टापरे, पद्मावत उदळकर, सीताराम पवार, सुनंदा मोहन चव्हाण, नारायण शिंदे, दगडाई टापरे, सुलोचना काळे, कावेरी बोंद्रे, मुक्ता शिंदे परतूर आदींचा समावेश आहे. अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा खडका फाटा दरम्यान आज दुपारी 1 ते 2 सुमारास बसचा आणि ट्रकचा अपघात झालेला आहे. या अपघातात एकूण 25 प्रवासी जखमी झालेले आहेत आणि बसला अचानक ट्रक आडवी आल्याने हा अपघात झाल्याचे समजते. आणि या बसमध्ये एकूण 46 प्रवासी प्रवास करत होते. मेहकर आगारची बस असल्याची माहिती समोर आलेली आहे. बस क्रमांक MH40Y5346 ही बस मेहकरहून पुण्याच्या दिशेने चाललेली होती. यामध्ये एकूण 46 प्रवासी असल्याने 25 प्रवासी जखमी झालेले आहेत. त्यापैकी 2 प्रवासी गंभीर जखमी आहेत आणि एकाला औरंगाबाद कडे तर दुसऱ्याला अहमदनगर कडे वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे. न्यूज रिपोर्टर फिरोज शेख, SN मीडिया, नेवासा.